ತೇಜಸ್ವಿನಾವಧೀತಮಸ್ತು ಮಾ ವಿದ್ವೇಷಾವಹ. ಓಂ ಯಶತೋ ಮಾ ಸದಗಮಯ, ತಮಸೋ ಮಾ ಜ್ಯೋತಿರ್ಗಮಯ, ಮೃತ್ಯುರ್ ಮಾ ಯಮೃತಮ ಗಮಯ. ಹೇ ಮಾ, ಮುಜೆ ಅಂಧೇರೆ ಸೆ ಪ್ರಕಾಶ ಕಿ ಓರ್ ಲೆ ಚಲೋ. ಹೇ ಮಾ, ಮುಜೆ ಅಜ್ಞಾನ ಸೆ ಜ್ಞಾನ ಕಿ ತರಫ ಲೆ ಚಲೋ. ಮೃತ್ಯುರ್ ಮಾ ಅಮೃತಮ ಗಮಯ. ಹೇ ಮಾ, ಮುಜೆ ಮೃತ್ಯು ಸೆ ಅಮೃತ ಕಿ ಓರ್ ಲೆ ಚಲೋ. ಕಪಾಲಭಾತಿ ಕಾ ಸ್ಟ್ರೋಕ್ ಲಗಾತಾರ ಚಲತಾ ರಹೆ. ಮನ್ ವಹೀ ಪೆ ಟಿಕಾ ಹೈ, ಸಾಂಸೋ ಪೆ ಧ್ಯಾನ ಲಗಾ ಹೋ. ಔರ್ ಸಾಂಸ್ ಜಬ್ ಬಾಹರ್ ನಿಕಲೆ ತೋ ಮೈ ವಿಕಾರೋ ಸೆ ಮುಕ್ತ ಹೋ ರಹಾ ಹೂ. ಹಮ್ ಜೀವನ ಮೇ ಪ್ರತಿಪಲ್ ಏಕ್ ಏಕ್ ಸೆಕೆಂಡ್ ಮೇ ವಿಕಾರೋ ಕೋ ಧಾರಣ ಕರ್ತೆ ಹೈ. ಪ್ರಭು ಜೀನ್ ಪ್ರಾಣೋ ಮೇ ವರ್ಣೀಯ ತೇಜ ಭರ ದೋ. ಹೇ ಪ್ರಭು, ಮೇರೆ ಪ್ರಾಣೋ ಮೇ ಐಸಾ ವರ್ಣೀಯ ತೇಜ ಭರ ದೋ, ಐಸಾ ಓಜಮಯ ತೇಜ ಭರ ದೋ ಕಿ ಮೈ ಇಸೆ ವರ್ಣ ಕರ್ ಸಕೂ, ಇಸೆ ಮೈ ಧಾರಣ ಕರ್ ಸಕೂ. ಔರ್ ಧಾರಣ ಕರ್ಕೆ ಜೋ ಪ್ರಕೃತಿ ಮೇ आंख बंद मन शांत अनुभव करना है आपको. चौथा दिन है, चौथे दिन में प्राणायाम का आनंद मिलना शुरू हो जाना चाहिए. भाव विभोर हो जाते हैं परमात्मा के प्रति, उस ओंकार के प्रति, उस निरंकार परम ब्रह्म के प्रति, उस शाश्वत और नित्य अजन्मा निर्विकार निर्बीज समाधि की तरफ बढ़ते जाते हैं. मेरे अंदर किसी भी प्रकार की समस्याएं न रह जाए, निर्बीज समाधि उसे कहते हैं. कपाल भाती चलता रहे लगातार, आंख खुलना नहीं चाहिए, रुकना भी नहीं चाहिए, नहीं तो आंख खुलते ही जितना देर आपने ध्यान लगाया वो टूट जाता है. और जब पुनः प्रारंभ करते हैं तो फिर जीरो से प्रारंभ करते हैं. इसलिए लय के साथ करना, एक लयबद्धता के साथ. जैसे हरे चने को, ताजे चने को कभी मिट्टी में डालते हैं, पानी डालते हैं तो वह जम जाता है, और वही चना को जब हम आग पे कढ़ाही में भून देते हैं देखने में वह चना ही जैसा रहता है, लेकिन जब उसे अब खेतों में डालते हैं, पानी डालते हैं, उर्वरक डालते हैं तो उसमें जमने की प्रक्रिया खत्म हो जाता है. तो देखने में चना चना जैसा है लेकिन जमने की प्रक्रिया, जमने की ताकत खत्म हो गए, उसे कहते हैं निर्बीज. बीज रहते हुए भी अंकुरण की क्षमता खत्म.